आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली राज्यातील नंबर 1 ची मोठी 2 दिवसीय बैलगाडा शर्यत लांडेवाडीमध्ये भरली होती. बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला मोठी चालना मिळते. शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी सर्वप्रथम शासन दरबारी मोठे प्रयत्न केले. त्यांनी लांडेवाडीमध्ये 2 दा बैलगाडा शर्यत भरवली. विशेष म्हणजे यात्रा शौकीनांसाठी घाटाचे दोन्ही बाजूने मंडप व्यवस्था केली होती असे नियोजन राज्यामध्ये प्रथमच पाहायला मिळाले. या घाटाचे विशेष आकर्षण होते माजी सरपंच सदानंद शेवाळे यांचे घोडे. तरुणांनी साहसी कला आत्मसात करण्यासाठी त्यांनी मुलांसोबत शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा घोडेस्वारी शिकवली. तब्बल 275 बैलगाडे या यात्रेमध्ये धावले. यात्रेच्या पहिल्या दिवशी वडदचे ज्ञानेश्वर चव्हाण यांचा बैलगाडा प्रथम फळीफोड ठरला व फायनल शर्यतीत राजू शेठ जवळेकर यांचा बैलगाडा विजेता ठरला. तर दुसऱ्या दिवशी निगोटवाडी येथील राजू शेठ निगोट यांचा बैलगाडा प्रथम फळीफोड ठरला. ढमाले बाबळे जुगलबंदी यांच्या बैलगाड्याला घाटाचा राजा किताब मिळाला. प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यतीला भरभरून दाद देत यात्रेचा मनमुराद आनंद घेतला. सरपंच अंकुश लांडे व यात्रा कमिटीचे अध्यक्ष तुकाराम शेवाळे यांनी यात्रेचे सुंदर नियोजन केले होते. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता गाडगे, लांडेवाडी.